गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 वर्षांपासून आरोग्य विभागात तब्बल 350 पदे रिक्त. आरोग्य यंत्रणा सलाईनवर एकूण 855 पदांना मान्यता. रिक्त पदांमुळे आरोग्य विभाग झाला पंगू. सध्या जिल्ह्यातून कोरोना जवळपास हद्दपार झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण सापडलेले नाहीत, यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झालेला आहे. हा असला तरी जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालय प्लथरामिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेविका आरोग्य सेवक मिळून अशी तब्बल 340 पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामकाज चालवताना आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. रिक्त पदांचा फटका दुर्गम भागातील जनतेला बसत असून वेळेवर आरोग्य सेवा पोहोचत नसल्याने त्यांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. एकंदरीत पाहता रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणांचं सलाईन वर आलेली आहे. तेव्हा आरोग्य विभागात रिक्त असलेली पदे त्वरित भरण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे. आपल्याकडे एकूण 855 पद मंजूर आहेत. त्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये 340 पदे हे आपल्याकडे सर्व सर्वांगाच्या रिक्त आहेत. यामध्ये प्रामुख्याने मेडिकल ऑफिसर आहे, त्यानंतर ANM सगळ्यात महत्वाचं ANM आणि MPW हे पद भरणं अत्यंत गरजेचं आहे. आणि शासनाच्या निर्णयानुसार आता सध्या आपल्याला कंत्राटी स्वरूपात सुद्धा आपल्याला ANM भरता येत नाही, तर शासन स्तरावरून जर ह्या आपल्या सगळ्या जे पद आहेत ते जर लवकरात लवकर भरण्यात आले तर फार चांगलं होईल. मेडिकल ऑफिसरच्या बाबतीमध्ये असं आहे की गटचे जे मेडिकल अधिकारी असतात MBBS ते काही काळापुरतेच आपल्याला मिळतात. त्यानुसार जे BMS कंत्राटी आहे ते मान्य जिल्हाधिकारी आणि CS यांच्या समिती आहे, त्यानुसार दर हप्त्याला त्यांच्याकडे रिक्रुटमेंटची प्रोसिजर असते. म्हणजे एकाच व्यक्तीला जास्त काम करावं लागते. म्हणजे एक ANM आहे, एका प्रत्येक उपकेंद्राला एक ANM आहे. काही काही आपला भाग आहे तिथे एका उपकेंद्राला एकच ANM आहे, त्याच्यामुळे तिच्यावर जास्त त्या ANM वर जास्त भार होतो. त्यामुळे त्याची सुट्टी आहे किंवा काय आहे त्यावेळेस मात्र मग आपल्याला दुसऱ्या PHC किंवा दुसऱ्या उपकेंद्रातून तशी तजवीज करावी लागते. आणि हे करताना मग आरोग्य यंत्रणेची धावपळ होतेच. आपल्याकडे 40 PHC आहेत. संकेत पवार, SBN मराठी, भंडारा, गोंदिया.